न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। श्रीरामपुरात विविध मागण्यांसाठी आशा सेविकांची निदर्शने। श्रीरामपूर तालुक्यातील आशा सेविकांनी आज विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालय पंचायत समिती येथे निदर्शने करत घोषणाबाजी केली आहे। यावेळी आशा स्वयंसेविकांना दरमहा वेतन द्यावे, कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा, तसेच आशा सेविकांना शासनाच्या वतीने विमा योजना लागू करावी यांसह आदी विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं। यावेळी वंदना रोकडे, अर्चना आसने, राजश्री गायकवाड, कल्याणी खरे, प्रतिभा ठाकरे, मंगल पारखे, शीला गायकवाड, पुष्पा भागवत, अनिता शिंदे, अर्चना पवार, रुपाली कासार, मुक्ता कासार, अश्विनी अंगारखे, अनिता जाधव, छाया जाधव, सीमा भोंडगे यांसह आदी यावेळी उपस्थित होते। दिवस काम करावं लागते, त्यासाठी आम्हाला मानधन म्हणजे हे फिक्स म्हणजे फिक्सच पाहिजे। तुम्ही कोणती आठ न लावता आम्हाला काही न हे करता, याच्यावर 300 रुपये, याच्यावर 200 रुपये रोज आणि दू, हा हे काही आम्ही ऐकून देणार नाही। याचे 10 रुपये, याचे 5 रुपये हे आम्ही कधी मान्य करणार नाही। आम्हाला 18,000 म्हणजे 18,000 हे फिक्स मानधन पाहिजे म्हणजे पाहिजे। जोपर्यंत तुम्ही आम्हाला फिक्स मानधनाचा आकडा देणार नाही तोपर्यंत आमची एकही आशा काम करणार नाही। त्यामध्ये आमच्या आशा ह्या काम करता करता आशा जीवाची बाजी लावलेली आहे, घरच्यांची पण बाजी लागलेली आहे। आज आम्ही काम करताना आम्हाला किती टेन्शन येत असेल, आज जी व्यक्ती घरामध्ये बसून टेन्शन घेते आम्ही आज दारोदार फिरून टेन्शन घेऊ राहिलो आहे, त्याची शासनाने दखल घेतलेली नाही आहे। आणि त्यामुळे आमच्या आशांच्या वतीने मी ना सगळ्यांना सांगते की आम्ही कुणीही कामावर जाणार नाहीये। आमचं फिक्स मानधन आम्हाला 18,000च पाहिजे, त्यापेक्षा आम्हाला दुसरी अपेक्षा काही नाही। प्रतिनिधी इम्रान शेख, महाराष्ट्र न्यूज 10, श्रीरामपूर।